मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत अलिबागचे मोस्ट फेमस काशिद बीचमध्ये आणि आमचे समोर आहेत साई प्रसाद हॉटेल यांचे ओनर श्रीमती रश्मी महादेक. चला त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणूया की सुरुवात कधीपासून झाली होती ह्या हॉटेलची. नमस्कार मॅडम. नमस्ते. हो मॅडम, आमच्या प्रेक्षकाला सांगा सुरुवात कोणी केली होती आणि कधी पासून सुरुवात झाली होती. सुरुवात माझ्या मिस्टरांनी, मिस्टर राकेश महाडिक यांनी केली. जवळजवळ 5 वर्ष तरी मला झाली हे सगळं बिझनेस म्हणजे सांभाळून आणि सुरुवात करून. सो आमच्याकडे 8 रूम्स आहेत. अच्छा, 8 रूम्स आहेत. सगळे एसी? नाही, 4 एसी आहेत, 4 नॉन एसी आहेत. अच्छा. सो युजली तुम्ही हा हॉटेलच बांधले होते का इनिशियली? काही हे तुमचे राहण्याची जागा होती? नाही, माझी राहण्याची ऍक्च्युअली जागा होती. सो काहीतरी डेव्हलप करायचं, कुठेतरी पुढे जायला पाहिजे, त्यासाठी थोडस आम्ही म्हणजे कमर्शियल केलेलं आहे. आणि रिस्पॉन्स कसा आहे? हा, रिस्पॉन्स खूपच चांगला आलाय मला. अच्छा, खूप चांगला मिळालेला आहे. अच्छा, तुमचे काही पॅकेज वगैरे सुद्धा असतात का रूम मध्ये? क्वचित मी देते पॅकेज. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर पॅकेज पेक्षा हे थोडस बेटर पडतं मला. बरोबर बरोबर. काय अमेनिटीज आहे इकडे, काय काय अट्रॅक्शन्स आहे? काही कस्टमर गेस्ट वगैरे येतात तर त्याला काय बघायला मिळतात इकडे? इथे जंजिरा फोर्टच आहे, परत काश्मीर मध्ये आता सगळं नवीन नवीनच बोटिंग्स वगैरे सगळं नवीन नवीन चालू आहे. वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामुळे खूप आहे डेव्हलप. आणि सालावचं मंदिर आहे आणि आता हळूहळू सगळंच डेव्हलप होत चाललंय त्याच्यामुळे. आणि काशिद बीच हा सर्वात स्वच्छ आणि सगळ्यात स्वच्छ आणि क्लीन बीच आहे, त्याच्यामुळे इथे जेवढे पर्यटक येतात तर पहिले आम्हाला तेच सांगतात की इथे सगळीकडे स्वच्छ आणि क्लीन आहे. आणि आता माझ्या इथे जरी आले म्हणजे गेस्ट तेही आम्हाला सांगतात की स्वच्छ आणि म्हणजे माझ्या इथे त्यांना शांतता खूप मिळते. अगदी बरोबर, पीसफुल आहे इकडे, खूपच पीस आहे ना, शांतता वगैरे खूप जाते. त्याच्यामुळे इथे बहुतेक करून सिनियर सिटीजन वगैरे असे म्हणजे त्यांना खूप फ्रेश वाटतं इकडे. मुंबई आणि पुणेकर थोडं. आणि तुमच्या इकडे स्विमिंग पूल सुद्धा आहे ना? हो, माझ्या इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे, म्हणजे जेणेकरून लहान मुलांना थोडस म्हणजे त्यांना खेळायला किंवा त्यांचं एन्जॉय त्यांना करण्यासाठी खास ते बांधून घेतलेलं आहे. परत त्यांच्यासाठी खेळणे सीसॉ वगैरे ते सुद्धा आहे. मॅडम, ते रूम तर चांगले आहेतच, तर नक्की तुमच्याकडे कस्टमर नेहमी कंटिन्यूअस रिपीट कशासाठी येतात? खास करून फूडसाठी, कारण माझ्याकडे फूड एकदम फ्रेश आणि घरगुती मिळतं. मी घरगुतीच बनवते, जे काही म्हणजे सगळं फ्रेशमध्ये मिळतं आणि त्यामुळे त्यांना खूप आवडतं. नॉनव्हेज, व्हेज? व्हेज, नॉनव्हेज दोन्ही. अच्छा, आणि घरगुती म्हणजे काय? कोंकण, महाराष्ट्रीयन, तुम्ही अशा प्रकारचे फूड करून देतात? हां, दोन्ही प्रकारचे. हो, ओके, चला बघूया तुमचं फूड. नक्की चला. वाव मॅडम, हे नक्की कोणता फूड आहे? ते पापलेट आहेत आणि ते बांगडा. अच्छा. आणि हे आणि ही तांदळाची भाकरी. ओ सुपर सुपर सुपर. खूपच सुंदर हॉटेल आणि लय टेस्टी फूड. थँक्यू रश्मी मॅम, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमचे मी महाराष्ट्र चॅनलला दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्रीयन चॅनलचे आभार मानत आहे की त्यांनी मुंबईपासून जो कव्हरेज आम्हाला एरिया जो काही केलेला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.